औरंगाबादचे खासदार इम्तियाज जलील यांनी गंगापूर तालुक्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची पाहणी करून तात्काळ नुकसानग्रस्त शेतकरी बांधवांना व ग्रामस्थांना आर्थिक मदत मिळावी म्हणून तहसील कार्यालयात अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. तसेच शासनाने घोषित केल्याप्रमाणे शेतकरी बांधवांना प्रत्यक्षात मदत मिळाली की नाही याची शहानिशा केली. खासदार इम्तियाज जलील यांनी पाहणी दौरा याप्रमाणे केला. ढोरेगाव येथील पुरामुळे नुकसान झालेल्या पिकांची यावेळी पाहणी करून मालुंजा येथील धोकादायक पुलाची त्यांनी सविस्तर पाहणी केली. मालुंजा मेंढी येथील पुरात वाहून गेलेली शेतीची पाहणी करत भालगाव गावास भेट देऊन तेथील ग्रामस्थांच्या अडचणी व समस्या जाणून घेतल्या. इतकेच नव्हे तर भालगाव ग्रामपंचायतला भेट देऊन त्यांच्याही अडचण समजून घेतल्या. मेंढी येथील पडझड झालेली व टीन शेडमध्ये असलेल्या जिल्हा परिषद शाळेची पाहणी केली. झाडेगाव येथील अतिवृष्टीमुळे तुटलेल्या कोल्हापुरी बांधाऱ्याची पाहणी करून तेथील शेतकऱ्यांच्या पिकांची झालेली नुकसानीची माहिती घेतली. खडक वागलगाव ग्रामपंचायतला यावेळी इम्तियाज जलील यांनी भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. मांजरी ग्रामपंचायतला भेट देऊन शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारी जाणून घेतल्या. गंगापूर तहसील कार्यालयात शेतकरी बांधवांना तात्काळ मदत मिळावी व नागरिकांच्या प्रलंबित प्रकरणे प्रस्ताव व कामे तात्काळ व्हावी म्हणून तालुक्यातील सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेतली. भेंडाळा फाटा येथील शेतकरी व ग्रामस्थांच्या समस्या व तक्रारीसुद्धा यावेळी त्यांनी जाणून घेतल्या. औरंगाबाद समाचार न्यूज चॅनलसाठी पैठणहून सुनील टाक. धन्यवाद देतो. आपण आज एका छोट्याशा कार्यक्रमासाठी इथे एकत्र झालेले आहे. माझी 3 वाजता एक मीटिंग आहे, जी आढावा बैठक मी गंगापूरला ठेवलेली आहे. त्याचं कारण म्हणजे जेव्हा हे अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्यांचं खूप मोठं नुकसान झालं, एक माझ्यासमोर एक प्रश्न होता की त्याच 2-3 दिवसामध्ये येऊ आणि बघू काय परिस्थिती आहे. आणि मला माहीत होतं की अनेक लोक तिथे येणार होते, अधिकारी जे होते त्यांची प्राथमिकता मी हे सांगितलं होतं की तिथे जाऊन तुम्ही पंचनामे करून आम्ही तुमची रिपोर्ट लवकरात लवकर सबमिट करा. आता ते सगळं झालेलं आहे, सगळ्यांना हे माहीत पडलेलं आहे, सगळ्यांनी हे बघून घेतलेलं आहे की किती मोठी नुकसान झालेलं आहे. आणि मला असं सांगण्यात आलेलं आहे की जे मंत्री लोक आले होते त्यांनी एक आदेश दिला होता की 8 दिवसामध्ये आपण याचा सगळा निर्णय घ्या आणि जे शेतकऱ्यांना मदत करायला पाहिजे ते लवकरात लवकर करा. आता ते 15 दिवस उलटलेले आहे तरी सुद्धा काही अजूनपर्यंत झालेला नाही आहे. म्हणून मी आज येण्याचं कारण एकच होतं की मी स्वतः अनेक शेतकऱ्यांना भेटलो, ज्यांचं नुकसान झालेलं आहे ते बघितलेलं आहे. मी आता 3 वाजता गंगापूरमध्ये मी एक आढावा बैठक घेतलेली आहे आणि त्याचं प्रमुख कारण एकच आहे की आपण लवकरात लवकर जास्त शेतकऱ्यांना ज्यांचं नुकसान झालेलं आहे, जे 100% झालेलं आहे ते तर आहे, तर पण ज्यांचं थोडा मोठी नुकसान झालेलं आहे त्यांना ही काही मदत करण्याची आवश्यकता या कारणाने आहे की मागच्या 2 वर्षामध्ये आपण कोरोनामुळे सगळे लोक हैराण झालेले आहे, परेशान आहे आणि त्यांच्या मदतीसाठी आपल्याला सरकारला, ते राज्य सरकार असो, केंद्र सरकार असो, कोणी असो, ते सगळ्यांची जबाबदारी आहे. तर ते एक आढावा बैठक घेऊन मी सरकारवर एक प्रेशर टाकण्यासाठी आलेलो आहे. आणि दुसरा म्हणजे अनेक गावाचे जे रस्ते आहे ते रस्ते मी स्वतः बघण्यासाठी आलेलो आहे. आपल्याला सर्वांना माहीत आहे की माझा खासदार निधी असतं आणि ते खासदार निधी 2 वर्षासाठी पंतप्रधान मोदी साहेबांनी ते थांबवली आहे की रुपया मला 2 वर्षामध्ये मिळणार नाही, ते करोनाच्या नावाखाली ते मार्च एप्रिलमध्ये ते पुन्हा सुरू होतील. तरीसुद्धा मी जितके खूप खराब झाले जे रस्ते आहेत ते प्रधानमंत्री ग्राम सडक योजना असू द्या, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना असू द्या, किंवा जे काम झालेले आहे त्याचंही एक निरीक्षण करण्यासाठी आलेलं आहे. कारण अनेक कामं असं दिसलेले आहे की जे काम झालेलं आहे पण इतकं निकृष्ट दर्जाचे आहे की त्याच्यावर काहीतरी कारवाई व्हायला पाहिजे. जे ठेकेदार असेल, अधिकारी असेल, जे कोणी असेल त्याच्यासाठी की आपण कोट्यवधी रुपये त्याच्यावर खर्च करतो, हे पैसे कुणाचे आहे?
हे माझे पैसे नाही आहे, हे सगळं तुम्ही लोकांचे पैसे आहे, आणि त्याचा असं प्रकारचे काम होत असेल तर हे त्याच्यावर काही